यांचे 5 थेट सवाल आहेत. या 5 प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावीत असं देखील आव्हान चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना केलं. तर चंद्रशेखर बावनकुळांनी एक्स वर जी पोस्ट केली आहे ती आपण पाहूयात. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली आहे. ही मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशाच. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. तर त्यांनी 5 प्रश्न जे आहेत ते विचारलेत. पहिला प्रश्न, दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय? दुसरा प्रश्न, 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता? हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का? तिसरा प्रश्न, सत्तेवर आल्यास हिंदूंची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे, त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसताय? चौथा प्रश्न, राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेले चपाटे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतायत, तर तुम्ही त्याबद्दलही गप्प का? आणि पाचवा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय तो म्हणजे, उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतोय, तर त्याच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसले का होता? उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान आहे की हिंमत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. महाराष्ट्रातील जनता या उत्तरांची वाट पाहतीय. ही पोस्ट केली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी. तर उद्धव ठाकरेंनी महायुतीवर केलेल्या टीकेला राहुल शेवाळे यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. मोदींच्या सभेमुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, विरोधकांच्या भाषेचा स्तर घसरलेला आहे, टीका टोमण्यांचं गलिच्छ राजकारण जनतेला नकोय असं राहुल शेवाळे यांनी म्हटलंय. निवडणुकीमध्ये सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर कुणीच बोलत नाहीये, फक्त आरोप प्रत्यारोप करतायत. आणि हे सगळं सुधारण्यासाठी मतदारांनी 20 तारखेला मतदान करावं असं आवाहन देखील राहुल शेवाळे यांनी केलंय. कंटाळा आला ह्या गलिच्छ राजकारणाचा, या अर्वाच्य भाषेचा. लोकांना डेव्हलपमेंट हवंय, लोकांना त्यांच्या प्रश्नावर प्रतिनिधित्व करणारा उमेदवार पाहिजे, आणि ते त्या मुद्द्यावरच मी बोलतोय. मी कोणावरही आरोप प्रत्यारोप करत नाही, मला त्या गलिच्छ राजकारणात पडायचं नाहीये. त्यामुळे लोकांचे प्रश्न घेऊन मी लोकांच्या समोर जात आहे. कोरोनानंतर लोक एक वेगळ्या मनस्थितीतून आता बाहेर आलेली आहेत. काही जणांचे आप्तस्वकीय कोरोनामध्ये वाढलेले आहेत, काही जणांचा बिझनेस डुबलेला आहे, काही जणांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. अशा वेळी त्यांना कसं कोरोनानंतर सावरलं पाहिजे, त्यांच्या मेंटल मानसिक स्थितीतून, त्यांच्या आर्थिक स्थितीतून, आणि आता हे गलिच्छ जे पॉलिटिकल स्थितीतून आहे त्याच्यातून त्यांना बाहेर काढायचं आहे.